तर मित्रांनो, आज मी आलेलो आहे माझा मित्र जो आहे वर्ग मित्र प्रथमेश सुतार यांच्या घरी त्यांच्या गणपती शाळेला भेट द्यायला. तर इथले जे मूर्तिकार आहे त्यांच्याकडूनच आपण या मूर्तीशाळेबद्दल जी माहिती आहे, जी परंपरागत चालत आलेली मूर्तिकला आहे आणि सुतारवाडीतली ही उत्कृष्ट अशी मूर्तीशाळा, याची माहिती त्यांच्याच तोंडून आपण ऐकूया. काका, मला सांगा की या शाळेची जी परंपरा आहे ती कधीपासून सुरू झाली? आणि या शाळेची परंपरा म्हणजे ही तिसरी पिढी आहे. तिसरी पिढी म्हणजे पिढ्या पिढ्या चालत आलेली ही परंपरा आहे. ते ज्या मूर्त्या आता येतात ते आमच्याकडे पोस्टर देतात, त्या पोस्टर प्रमाणे ह्या मूर्त्या आम्ही त्यांना करून देतो. बनवल्या जातात. बनवल्या जातात. हे सुख करता तू दुख करता बाप्पा विनायका, हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका, सर्वजनाचे प्रिय दैवत बाप्पा विनायका, महाद्वारया नगरीचा तो राजा. ही जी शाळेची परंपरा आहे ती किती वर्ष झाली या कामाला तुम्हाला करता? मला कमीत कमी 40 वर्ष झाली. 40 वर्ष. 40 वर्ष झाली. मी मुंबईला असतावेळी मिलमधून 1-1.5 महिन्याची जागा घेऊन या शाळेला मार्गदर्शन वडिलांकडला घेऊन ही शाळा आम्ही चालू ठेवलेली आहे. शास्त्राची मूर्ती असतात ते शास्त्राची बनवून देतो. त्यांनाकडं त्यांना एक विचारलं शास्त्र ते बाबा ही कुठल्या आधारे मूर्त्या. आता हे बघा, समोर तुमच्याकडे घोडीत गणपती आहे, विष्णू अवतार आहे. त्या विष्णू अवतारात मी बोलून त्या माणसाने जो आज केलेली पोस्ट त्या प्रमाणात मी करून त्याला देत आहे. त्याचं शास्त्र त्याला माहिती असेल काय. बरोबर बरोबर. आणि ऍक्च्युली कोकणातल्या माणसांच्या मध्ये ही विशेषता आहे की त्यांना बऱ्याच ठिकाणी बघतात ते वेगवेगळ्या कन्सेप्ट, वेगवेगळ्या जय मल्हार असू दे, श्रीकृष्ण असू दे, राधाकृष्ण शंकराच्या रूपामध्ये मागतात ते. म्हणजे वेगवेगळ्या रूपाने भक्तिभावाने कोकणातली जी माणसं आहेत ती त्यांच्या श्रद्धेप्रमाणे त्यांना जशी कन्सेप्ट पाहिजे मूर्तीची तशा तुमच्याकडे आणून ते सांगतात आणि त्यानुसार तुम्ही मग ती रेखाटायचा प्रयत्न करता त्या मूर्तीमध्ये. बरोबर. पार्वती के मन में उमड़ी ममता. तर तुम्हाला काय वाटतं की 1.5 वर्षापूर्वीचा जो पिरियड होता आणि आता कोरोना मध्ये काय परिस्थिती आहे? आता माणसांना जो कोरोनाच्या पिरियड मध्ये सुद्धा आमच्याकडून मूर्त्या घेऊन दिल्या. या लोकांना या टायमाला उत्साह वाढलेला. बरोबर बरोबर. म्हणजे कोरोना असून दे किंवा काही असून दे लोकांच्या मनातला जो उत्साह आहे तो कमी झालेला नाही. कमी झालेला नाही. जरी कोरोना असला तरी लोकांनी आपल्या कोकणात कुठल्याही शाळेत कुठला गरीब असो श्रीमंत असो सर्वांना सर्व समभाव करून आज त्या मूर्तीची पूजा केली. ऍक्च्युली कोकणातलं हे वैशिष्ट्यच आहे की
काही असेना परिस्थिती अगदी ऋण काढून का होईना सण करणार आणि भक्तिभावाने म्हणजे बाकी कुठल्याही गोष्टीमध्ये 19-20 होऊ शकतं पण कधी पण सण चतुर्थीचा सणच आधी कोकणातला सगळ्यात मोठा सण आहे चतुर्थी आणि शिमगा त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही प्रश्नच नाही येत. तुम्ही हा हे जे मूर्ती बनवायचं काम आहे ते कधीपासून चालू करता? आता या मूर्त्या बनवायला आम्ही कमीत कमी 45 दिवस. आणि तुमचं कलर काम मला वाटतं अष्टमीच्या आसपास चालू होतं कलर काम म्हणजे 10-12 दिवस आधी 10-12 दिवसांनी चालू करतो. प्रत्येकाने ज्यांनी त्याने आपली कला सुधारावी आणि मातीत काम करावं मातीमध्ये काम करावं ही आमची एक श्रद्धा आहे. तो कसा आहे सुधी आम्ही त्याला प्रसन्न द्यायला तयार. पण शेवटची एक गोष्ट मी जाणून घेऊ इच्छितो की आता तुमच्या नंतर पुढे तुमचा काय प्लॅन आहे म्हणजे पुढे ही परंपरा चालू ठेवण्यासाठी तुमचं काय? एकच पहिला पाहिजे ही परंपरा जी चालू आहे ती आता आमची तिसरी पिढी आता चौथ्या पिढीला आहे. मार्गदर्शन करणं आपलं काम आहे जेणेकरून त्यांनी शिकलं पाहिजे ही कला वाढली पाहिजे. बरोबर. आणि तो विश्वास म्हणजे त्याच्याकडेच असतो तो आज गणेश आपला देव मानला जातो त्याच्या नतमस्तक होऊन ही कला त्याने करावी आणि याच्या मार्गदर्शन मी माझ्या मुलांना करणार आणि ते केलंच पाहिजे. बरोबर. आणि जसं तुम्ही करता तसं सेम म्हणजे ऑर्गॅनिक पद्धतीने मातीच्याच मूर्त्या आणि जी परंपरागत चालत आलेली कला आहे हीच त्यांनी पुढे जोपासावी अशी तुमची इच्छा आहे. बरोबर. हे माझे जावई जावई. हा जावई. हा हा. तुम्ही कुठून शिकला दो हे म्हणजे तुमचं? नाही कुठून असं नाही असं म्हणजे स्वतःच्या मनाने असं जसं जमेल मनाने आवडीने. हा आता याचा रेखनिका वगैरे करतो. हा हा. जसं आपल्याला कुठला कलर मॅच होईल म्हणजे निरीक्षणाने थोडक्यात बघून बघून कारण ही ऍक्च्युली कला अशी म्हणजे बघून बघूनच शिकण्यासारखी आहे. जर आवडीने प्रॉपर आपलं म्हणजे ऑब्झर्वेशन असेल तर बरोबर करता येते. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की या मूर्तीशाळेबद्दलचं जे वैशिष्ट्य आहे मी तुम्हाला पहिलंच म्हटलं होतं की ते सर्व मूर्त्या ज्या आहेत त्या हाताने बनवल्या जातात आणि सर्वच्या सर्व मूर्त्या ह्या शाडू मातीचा उपयोग करून बनवल्या जातात म्हणजे त्या पर्यावरणाच्या दृष्टीने ऑर्गॅनिक आहेत आणि त्याचा कुठलाच वाईट परिणाम होत नाही पर्यावरणावरती. सो ही एक चांगली कन्सेप्ट आहे. आणि त्यांनी जे एक शेवटी म्हटलं की पिढ्यानपिढ्या ही जी परंपरा आहे ही प्रत्येकाने चालू ठेवली पाहिजे. जिथे जिथे पण अशा पद्धतीने मूर्त्या बनवल्या जातात आणि ही कला जी पिढ्यानपिढ्या जोपासलेली आहे ती तुम्ही पुढच्या पिढीला पण शिकवली पाहिजे की अशा प्रकारे ही नाटळमधली सुतारवाडीमधली जी मूर्तीशाळा आहे इथून बऱ्याच ठिकाणी लोक मूर्ती बऱ्याच ठिकाणाहून लोक मूर्ती न्यायला येतात आणि ही परंपरा खरोखरच जोपासली गेली पाहिजे आणि पुढे या शाळेची जी आहे भरभराट व्हावी अशीच इच्छा आपण करूया. रामेश्वर चरणी आणि गणपती चरणी. जे बहीण अमिता आहे अमिता म्हणजे हे सरपंचांच्या तिकडे असा ते ना हो रंगून झाले जाऊया ना. तुम्ही शिकतो काय रे? तुम्ही बघून घे म्हटला काय आता पुढे पुढे हळूहळू ह्यात असा हो. हा हा. त्या दिवशी गेलो आम्ही तिथून चालू होत आहे मला वाटतं. हा ह्या वर्षी असं पण थाटा माटात दिसता म्हणजे गेल्या वर्षी सारखे ह्या नाही जरा यंदा जरा ह्या असा व्यवस्थित गेल्या वर्षी पेक्षा ते. आणि ह्या पण जरा नियम बियम असत प्रवासाचे ते पण जरा शिथिल असत जरा व्यवस्थित लोकांनी नियम आणि पाळल्यामुळे व्यवस्थित लोकांनी व्यवस्थित पाळला तर मग काय गव्हर्नमेंटही ना ह्या करतो. बरोबर. प्रत्येकाने स्वतःची काळजी घेऊ स्वतःची काळजी घेऊ होई दुसरे ह्या करतो दुसरे त्या म्हणा आपली आपली काळजी घेतल्याने तर सगळे सेफ राहतले. माता की आज्ञा को वह सर्वोपरि माने.
अर्पित है तुझको। अरे वा तुम्ही रंग होता ह्या काय तर बरं पहिल्यांदाच बघतोय मी हो मी ह्या साईड घेऊन आहे ना कधी मस्त चालू हा दरवर्षी ह्या करतात काय तुम्ही काय गो अमित काय म्हणत ओळखत ना काय गे काकी काय म्हणत काय चाललं मी असं हो जाता आमचं आता घराकडनंच काम चालू हा हो कधी फेब्रुवारी पासून आता 6-1 महिने झाले जास्त बाहेर नाही गे हयशाया साईड तसं येणार ना इले येऊन येऊन खत आहे शेड्यांकडे जास्त जास्त तुझको माता